यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून ऑगस्ट 2021 ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठाकडून हॉल तिकीट म्हणजे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. PRN नंबर टाकून हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहावा. प्रथम गुगल क्रोममध्ये जावे, त्यात YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी .ac ही लिंक टाईप करावी. टाईप केल्यानंतर ती सर्च करावी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे होम पेज ओपन होईल. उजव्या हातावरती हॉल तिकीट यावरती क्लिक करावे. त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल, त्यात ऑगस्ट 2021 दिलेले आहे. खाली 16 अंकी PRN नंबर टाईप करावा. PRN नंबर टाईप केल्यानंतर खाली और यूजर नेम यामध्ये काहीही टाकू नये. खाली कॅप्चा कोड दिलेला आहे QXAX. एंटर द अबव कोड यामध्ये तो कोड टाकावा. कोड टाकल्यानंतर सर्च या बटणावर क्लिक करावे व हॉल तिकीट या प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल. यामध्ये PRN नंबर, विद्यार्थ्याचे नाव, कोर्स नेम म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट BA, तसेच डाउनलोड हे ऑप्शन दिलेले आहे, तर त्यावर क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. विद्यापीठाने जाहीर केलेल्या हॉल तिकीटमध्ये तुमचे नाव, रोल नंबर, PRN नंबर, पत्ता, जन्मतारीख याविषयी माहिती दिली आहे. तसेच ऑगस्ट 2021 परीक्षेसाठी कोणते विषय घेतलेले आहेत ते दिलेले आहेत. यात वेळ व दिनांक यांची माहिती हॉल तिकीटमध्ये दिलेली नाही. हॉल तिकीट देण्यामागे विद्यापीठाचा उद्देश विद्यार्थ्यांना आपले परीक्षेसाठी कोणते विषय आहेत ते विद्यार्थ्यांना माहीत व्हावे हा आहे. ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थी आपला PRN व जन्मतारीख टाकूनच परीक्षा YCMOU युनि ऑनलाईन .in या लिंकवरती द्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.